नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण लिंबोणीला कशी जास्त लिंब लागतील, त्याला कळ्या जास्त कशा निघतील, कारण सध्या मित्रांनो जी लिंबोणीची बागा जी आहे त्याचं बागाचं प्रमाण देखील खूप कमी झालेलं आहे, कारण दिवसेंदिवस लिंबाची मागणी देखील वाढत चाललेली आहे, पण लिंबोणीच्या बागा देखील कमी झालेल्या आहेत। मग अशा वेळी मित्रांनो आपण आपल्या लिंबोणीची बाग ही कशी चांगली येईल, जेणेकरून तिला उन्हाळ्यामध्ये लिंब कशी जास्त येतील, मग त्याच्यासाठी आज आपण आताच त्याला तशा पद्धतीने आपण खतांचा डोस घातला, त्याचे नियोजन तसं पद्धतीने जर केलं तर आपल्या लिंबोणीला लिंब आणि सगळ्यात महत्त्वाचं जी लिंबोणीला जी फुलं कळ्या लागतात ती भरपूर लागणार आहेत। कारण काय होतं की बघा, लिंबोणी हे असं पीक आहे की तुम्ही जेवढं त्याला खत वापरचाल तेवढं तुम्हाला तितक्या दामाने ती तुम्हाला लिंब देखील देणार आहे। कारण लिंबोणीचं झाड जर एकदा मोठं झालं तर कितीही भरपूर माल लागतो, कारण ज्या वेळेस लिंबोणीचा माल लागतो त्यावेळेस झाडाला टेकणं द्यायची वेळ येते, अशा पद्धतीने लिंब देखील लागत असतात। पण ही कधी ज्या वेळेस त्या लिंबोणीच्या झाडाला व्यवस्थित पद्धतीने चांगलं खताचं नियोजन झालं तरी नक्की आपल्या लिंबोणीला माल देखील लागत असतो। तर आज आपण लिंबोणीला कुठलं खत वापरायचं, त्या खतामुळे आपल्या लिंबोणीला जास्त लिंब लागतील, याच्याबद्दल आज आपण काही माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण सध्या लिंबोणीचं प्रमाण देखील खूप कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे काही जे शेतकऱ्यांकडे लिंबोणी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आवर्जून आज आपण एक लिंबोणीबद्दल एक काही थोडी माहिती सांगत आहे। कारण सध्या मित्रांनो आपण लिंबोणीच्या झाडांना पूर्वी मित्रांनो आपली काही शेतकरी शेणखताचा वापर करीत होती, पण आता दिवसेंदिवस शेणखत काही वेळेस काही शेतकऱ्यांची बाग पटाळाच्या रानावरती असती, खरपाळाच्या रानावरती असती, अशा वेळी लिंबोणीच्या बागेला मित्रांनो शेणखताचा वास देखील नसतो। पण आपण जर शेणखत टाकलं, ज्या वेळेस आपल्याला शेणखत कशा पद्धतीने टाकायचं आहे ते देखील पाहू आपण। सुरुवातीला मित्रांनो, लिंबोणीची जी बाग आहे आपली ही मोठा आळा असतं लिंबोणीच्या बागेचं, कारण ती लिंबोणीच्या बागाचा आळा अगोदर स्वच्छ असावा, तिथली घाण काढावी, कुदळीने खांदून घ्यावं आणि त्याच्यामध्ये आपण शेणखताचा वापर करायचा, आणि शेणखत ही थोडं बुजवलं देखील पाहिजे, किंवा शेणखत आणि त्या शेणखतामध्ये दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला त्यामध्ये रासायनिक खताचा देखील वापर करायचा आहे। तो रासायनिक खताचा वापर कुठल्या करायचा मित्रांनो, कारण काय होतं आपण शेणखत तर टाकणारच आहोत, ही शेणखत म्हणजे दमदार आहे, पण रासायनिक खत देखील तसंच दमदार टाकायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे रासायनिक खत म्हणजे आपण 1847 वापर करायचा, हे सम्राटजी खत आहे, ही खत असं आहे की जास्त दिवस पिकांना ताण देतं, कारण जी जास्त दिवस पिकांना ताण देतं ते तशाच पद्धतीने खत देखील आपल्याला वापरावं लागतं। कारण लिंबोणीचं पीक असं आहे की जसं जसं खताचं प्रमाण लागू होईल तसं तसं वरती लिंब देखील आपल्या लिंबोणीला लागणार आहे। त्याच्यामुळे आपण शेणखत टाकायचं, शेणखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वरनं 1847 चौफेरा असं एका झाडाला 2 किलो 1847 वापर करायचा, जर झाड आपलं मोठं असेल तर 2 किलोचा 1847 वापर करायचा। 1847 तुमचं झाड काय जळणार नाही, काही सुद्धा नाही, पण मित्रांनो 1847 चांगल्या प्रकारे वापर करायचा। पूर्ण खत टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडी थोडी माती टाकून घ्यायची आहे, म्हणजे ते खत जे आहे शेणखत असून 1847 खत आहे ही खत संपूर्ण झाकून गेलं पाहिजे, आणि झाकून गेल्यानंतर तुम्ही ड्रिप चालू करा किंवा पाटाने पाणी द्या, कारण पाटाने पाणी देणं देखील खूप गरजेचं आहे, कारण पाटाने जर पाणी दिलं तर जे आपलं शेणखत आहे हे शेणखत संपूर्ण आपलं भिजलं जातं त्याच्यामध्ये, त्या आळ्यामध्ये, आणि आळ्यामध्ये भिजल्यानंतर त्या शेणखतातला जो अर्क आहे तो संपूर्ण अर्क आपल्या लिंबोणीच्या झाडाच्या बुडामध्ये मुळ्यांमध्ये उतरून त्या झाडाला पोषक होतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीने लिंबोणीला खत टाका की त्या खतामुळे मित्रांनो आपल्याला भरपूर लिंब लागणार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदाच खत टाकायचं लिंबोणीच्या झाडाला, एकदाच खत टाकायचं, ह्या जर खताचा डोस दिला तर तुम्हाला कितीही दिवस भरपूर दिवस माल देखील लागणार आहे, कारण अशा पद्धतीने आपण लिंबोणीच्या खताचं नियोजन करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया असंच पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।